नमस्कार, मी जयंती. आपण पाहत आहात SSN न्यूज. बेगमपूर पुलावर पाणी आल्याने सोलापूरकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी थांबवली. गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर 2020 सोलापूर मंगळवेढा रोडवरील बेगमपूर येथील भीमा नदीवरील पूल नुकताच पाण्याखाली गेल्याने सोलापूरकडे जाणारी सर्व वाहतूक थांबवण्यात आली. तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी खबरदारी म्हणून सकाळीच पाहणी करून आदेश दिले होते. तसेच नदीकाठावरील हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस पिकात पाणी घुसल्याने ऊस पिके आडवी पडली आहे. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने नदीकाठावरील शेतीपंप पाण्यात बुडून आर्थिक नुकसान झाले आहे. पिकाचे पंचनामे करून मदत मिळावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. मंगळवेढा आगारातून सुटणाऱ्या सोलापूर पंढरपूर सांगोला पुणे मार्गावर धावणाऱ्या बस बंद करण्यात आल्याचे आगार सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. भीमा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तालुका प्रशासनाने तयारी सुरू केली. तालुक्यातील बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, तांबदर्डी, अरळी, सिद्धापूर, तांडोर या 7 गावांजवळ पुराचे पाणी पोहोचले आहे. भीमा नदी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठची हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. तांबदर्डी गावाचा संपर्क तुटला आहे. तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेऊन नदीकाठी वस्ती करून राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. या मार्गावर रहाटेवाडी मार्गे गावात पाणी येत असल्याने बोराळे ते माचनूर, रहाटेवाडी ते बोराळे हा मार्ग बंद झाला आहे. सन 2006 व 2007 या साली सलग 2 वेळा महापूर आल्याने बेगमपूर पुलावर जवळपास 3 फूट पाणी होते. सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून अजून दिनांक 17 पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज सांगितला असल्याने विसर्ग वाढला जाणार आहे. त्यामुळे माचनूर बेगमपूरच्या पुलावरही सकाळी 9:30 पर्यंत पाणी येण्याची शक्यता तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी वर्तवली. भीमा नदीकाठावर उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, तांबदर्डी, रहाटेवाडी, तांडोर, अरळी, सिद्धापूर ही गावे असून पुराचा पहिला फटका तांबदर्डी गावाला बॅकवॉटरमुळे बसला. तांबदर्डी गावाला पाण्याने वेढल्यानंतर बेटासारखी अवस्था निर्माण झाली आहे. ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी रहाटेवाडी ते तांबदर्डी दरम्यान मच्छीपुलाची गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांची मागणी आहे, मात्र अद्यापही पूर्ण झाली नाही. परिणामी महापूर आल्यानंतर गावाला संकटाशी सामना करावा लागतो आहे. तांबदर्डी नंतर दुसरा फटका उचेठाण गावाला ओढ्यातून पाणी आल्यामुळे पाण्याने गाव वेढले जाते. गावात जाण्यायेण्यासाठी होडीचा वापर वेळप्रसंगी करावा लागतो. इतर गावे उंचावर असल्यामुळे शक्यतो या गावांना पाण्याचा फटका बसत नाही, मात्र शेतीचे क्षेत्र पाण्याखाली जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी नदीकाठावरील गावांना तलाठ्यांच्या समवेत भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच तलाठी व सर्कल यांना निवासी राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. ग्रामस्थांना खबरदारी म्हणून पुराच्या वाहत्या पाण्यात प्रवेश करू नये असे आवाहन तहसीलदार रावडे यांनी केले आहे. नदीकाठावर शेतीच्या सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारी बसवल्या आहेत. नदीला पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने कालपासून शेतकऱ्यांची मोटारी पाईप काढण्यासाठी लगबग सुरू होती. प्रशासनाकडून नदीकाठावरील शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा यापूर्वी दिल्याने मोटारी भिजून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळले आहे. श्रीकांत पुजारीसह SSN न्यूज मंगळवेढा.